रत्न मंदिर इथे आहे आणि बालगंधर्वच्या आवारात इथे दत्त आणि श्री स्वामी समर्थांचं एक छोटं मंदिर आहे। कलाकारांनी एकत्र येऊन हे मंदिर इथे बांधलंय आणि प्रत्येक प्रयोगाच्या आधी कलाकार इथे येतात, आशीर्वाद घेतात। कलाकारांचं श्रद्धास्थान असलेलं असं हे बालगंधर्वमधलं दत्त मंदिर आहे, पण अनधिकृत बांधकामात अतिक्रमणात हे मंदिर पाडलं जाणार असा एक मेसेज आला होता आणि त्यानंतर कलाकारांनी त्याला विरोध दर्शवलेला आहे। आणि आत्ताच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद वे यांच्या हस्ते इथे आरती पार पडली आहे आणि सगळे कलाकार एकत्र येऊन त्याला विरोध दर्शवणार आहेत आणि त्यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या। ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात। तिथे कलावंतांमध्ये एक चिंतेचं वातावरण होतं गेली कित्येक वर्षापासून, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी 30 वर्षापासून पाहतो आहे। हे इथं औदुंबराच्या झाडाखाली दत्त मंदिर आणि स्वामी समर्थांची मूर्ती होती, ती अशीच ओपनमध्ये होती, तिला साईडला कंपाऊंड नव्हतं, तर कुत्री मांजरे येऊन तिथे घाण करत होती, म्हणून कलाकारांनी कॉन्ट्रिब्युशन करून तिथं त्याच्यावर एक छोटासा पत्र्याचा मंडप घातला आणि साईडला थोडं कंपाऊंड केलं। साधं 2x2 जागामध्ये असलेलं हे मंदिर आहे, याचा कुठलाही त्रास नाही, कुणालाही त्रास नाही, वाहतुकीला नाही, काही नाही। पार्किंगच्या एका साईडला एका झाडाखाली मंदिर आहे आणि एक श्रद्धेचं स्थान होतं कलाकारांसाठी हे आहे, की जेणेकरून प्रत्येक गावोगावी ज्यावेळेस यात्रेला इथून बस निघतात, इतर गावी प्रयोगासाठी बस निघतात, इथं दर्शन घेऊन सर्व पुढे जातात। प्रत्येक प्रयोगाच्या इथं आधी इथं दर्शन घेतलं जातं, दररोज या मंदिराची स्वच्छता ठेवली जाते, त्याचं सुशोभीकरण होतं, दरवेळेस त्याचा वर्धापन दिन साजरा केला जातो, जयंती साजरी केली जाते। अशा मंगलमय ठिकाणी कोणीतरी एखाद्या यांनी बातमी दिली आणि त्या माध्यमातून हे मंदिर ताबडतोब पाडण्यात यावं असा आदेश झाल्याचं आज कलाकारांना समजलं। हजारो कलावंत इथे एकत्रित झाले, कारण हे सध्याचं स्थान आहे, याचा कुठलाही त्रास नसताना हे मंदिर पाडू नये। बालगंधर्वमध्ये इतर एवढी दुरावस्था आहे, एवढी स्वच्छता नाही आहे, परंतु हे स्वच्छ असलेलं मंदिर फक्त पाडायचं हा उद्योग काही PMC अधिकाऱ्यांनी ठरवला होता, परंतु तो आज असंख्य सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्याला विरोध दर्शवला। कलाकार एकत्र आले आणि आम्हाला निश्चित खात्री की अधिकारी लोक उद्या आम्हाला मीटिंगला बोलवलेलं आहे, तर असे कुठले निर्णय घेणार नाही ज्यामुळे कलाकारांच्या हिंदूंच्या भावना दुखवतील असा निर्णय होणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे। सर्वोच्च न्यायालयाने पाडण्याचा निकाल दिल्यानंतरसुद्धा सुभाषचा दर्गा असाच उभा आहे, तो महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही, शनिवारवाड्यावरचा दर्गा दिसत नाही, पुण्यश्वर नारायणेश्वर मंदिरावर झालेला आघात दिसत नाही, त्यांना दिसले 2x2 स्वामी समर्थांचं मंदिर। आमची महानगरपालिका उद्या दुपारी 3 वाजता त्यांनी भेटायला बोलवलं, आम्ही सर्व भेटायला जात आहोत, आमच्या त्यांना स्पष्ट सूचना आहेत, हे आधी सगळे दर्गे तोडा, नंतर या मंदिराकडे आणि स्वामीजींकडे बघा, पुण्यातली शांतता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मस्तीत भंग करू नये असं आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती आहे त्यांना आपल्या माध्यमातून। महानगरपालिकेची आणि पुण्याची शांती ठेवण्याचं त्यांचं कर्तव्य ते बजावतील अशी अपेक्षासुद्धा आम्ही व्यक्त करतो। हे मंदिर इथंच आहे, इथंच राहील, याची आम्ही ग्वाही पुणेकरांना आणि स्वामी भक्तांना देतो आहे।